नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि टोकन दर्शनासाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर 103 कोटी रुपये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि टोकन दर्शनासाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर 103 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. यामध्ये भाविकांना मोठ्या प्रमाणात विठुरायाचं सहज आणि सुलभ दर्शन घेता येईल. तर वारकरी, शेतकरी, कष्टकरी सगळ्यांच्याच आयुष्यात चांगले दिवस येऊ दे असे साकडे मुख्यमंत्र्यांनी विठुराया चरणी घातले. ब्युरो रिपोर्ट, नगर न्यूज 24, पंढरपूर. विठुरायाला सगळ्या, अरे हे बंद, वारकरी, शेतकरी हे सगळे सुखी होऊ दे. आज यावर्षी वारकरी आपलं जे बांधव भगिनी यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणावर इकडे ते दर्शनाला आलेत. पाऊस चांगला पडला आहे, पाऊस चांगला पडू दे, पीक चांगले येऊ दे, सुगीचे दिवस येऊ दे, त्यांच्या बळीराजाचं अरिष्ट संकट दूर होऊ दे. आणि या राज्यातल्या प्रत्येक घटकाला, मग शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, वारकरी आहेत, महिला भगिनी आहेत, युवक आहेत, ज्येष्ठ आहेत, या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस पांडुरंगाच्या आशीर्वादाने येऊ दे. हीच मागणी आहे, हेच साकडं आहे. विठुरायाच्या भाविकांना देखील तिरुपती बालाजीच्या धर्तीवर इकडे दर्शन मंडप आणि टोकन दर्शन हे देखील आपण घेतोय. त्याला 103 कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा.